आईचे स्वरचिन्ह पहा वाचा आणि समजा. आईचे स्वरचिन्ह म्हणजे दोन मात्रा. एचे स्वरचिन्ह म्हणजे एक मात्रा. थ आईचे स्वरचिन्ह ली थैली. थैली म्हणजे पिशवी. प आईचे स्वरचिन्ह से पैसे. त तै ध धै. प पै ह है. ल लै घ घै. छ छै. भ भै. कैद कैद. गैर पैज. शर्यत या शर्त इसको पैज बोलते हैं. कैरी कैरी तो पता है. मैदा मैदा तो हर चीज में लगता है, स्वीट्स में वगैरह बनाने के लिए. जैसे गुजिया बनाते हैं तो मैदा लगता है. चैन भैरू नाम है भैरू. सैनिक सैनिक सोल्जर. बैलगाड़ी ये बैलगाड़ी बुलक काट. वैतरणा वैतरणा नाम है नदी का. हैरान हैरान मतलब बहुत परेशान. पैठण पैठण भी जगह का नाम है. कैलाश वो भी जगह का ही नाम है या पर्वत का नाम है. बैठक बैठक म्हणजे मीटिंग. तैनात खाना. या कैरी खाऊया. आई पैसे आणि थैली दे. चला शैला भैरव आपण बाजारातून कैऱ्या आणूया. आईने कैरी धुतली कापली आणि तिला तिखट मीठ लावले. शैला भैरव कैरी खाऊ लागले. वा वा कैरी खाताना मजा आली. या कैरी खाऊया. आई पैसे आणि थैली दे. चला शैला भैरव आपण बाजारातून कैऱ्या आणूया. आईने कैरी धुतली कापली आणि तिला तिखट मीठ लावले. शैला भैरव कैरी खाऊ लागले. वा कैरी खाताना मजा आली. पेज नंबर 37. खाली दिलेल्या शब्दांना योग्य जागी ए आणि ऐची मात्रा लावा. एची मात्रा म्हणजे एक मात्रा आणि हे ऐची मात्रा म्हणजे दोन मात्रा. ख ळ खे ळ. झा ड झा डे. प सा पै सा दोन मात्रा लावल्यात मी. म त्री ण मै त्री ण. म दा न मै दा न. मैदान मतलब ग्राउंड. थ ली थै ली. पैसा मैत्रीण मैदान थैली. झाडे खेळ. चित्र पाहून वाक्य पूर्ण करा. ये क्या है बैल. ब बला दोन मात्रा. ल बैल एक प्राणी आहे. ही थैली आहे. थ थला दोन मात्रा. ली थैली. थैली म्हणजे पिशवी. सुरेश हे काय केळे. केळे खा. ती बैलगाडी आहे. बुलक काट बैलगाडी आहे. सैनिक देशाचे रक्षण करतात. कैरी कैरी हिरवी असते. लिहा ये देख के फिर से लिखना है. केळे बैठक बैलगाडी दैनिक तळे खेळ. आपण कुठे जाऊया. आपण बागेत जाऊया. एच्या मात्रामध्ये एच्या स्वरचिन्हमध्ये आहे. आपण बागेत जाऊया. बागेत काय आहे. बागेत आहे तळे. बागेत एक तळे आहे. बाजारातून काय आणूया. बाजारातून कैऱ्या कैऱ्या आणूया. काय खाताना मजा आली.
कैरी खाताना मजा आली। इसी के साथ ही ए आणि ऐचे स्वर चिन्ह चैप्टर खत्म करते हैं हम यहाँ पे। मिलती हूँ अगली वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।